कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून आता बाहेर पडल्याची चर्चा आहे. भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्त केलेले आहे आणि या जागेसाठी मंगळवारपर्यंत अर्ज करायचे. सुरुवातीला मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होती, पण शहर भाजपनं प्रदेश भाजपकडे 5 नावं पाठवलेली आहेत आणि त्यामध्ये टिळक पिता पुत्रांसह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, गणेश बिडकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये उमेदवाराची घोषणा अपेक्षित असताना भाजपनं कुणाल टिळक यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्याची खेळी खेळली आहे, त्यामुळे टिळक कुटुंबियांची कसब्याच्या उमेदवारीवरची दावेदारी संपुष्टात आल्याची चर्चा आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.